नमस्कार, मी सोहम समीर शिराळकर, इयत्ता सातवी. आज मी तुमच्याशी लोकमान्य टिळकांच्या अभ्यासवृत्तीविषयी थोडेसे बोलणार आहे. शाळेत असल्यापासून टिळक अत्यंत चाणाक्ष, चलाख व चुणचुणीत होते. शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हणजे शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. ते म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, अगदी तसेच आपल्या प्रचंड बुद्धिमत्तेची झलक टिळकांच्या लहानपणापासूनच दिसत होती. आपल्या वडिलांप्रमाणेच ते गणित आणि संस्कृत विषयात पारंगत तर होतेच, पण त्याचप्रमाणे त्यांना वाचनाचीही प्रचंड आवड होती. ते नुसतेच वाचत नसत, तर जे वाचले त्याचा सखोल अभ्यास करून ते समजून घेण्याचा प्रयत्न करत. एकदा तर त्यांनी बाणा भट्टांची कादंबरी वाचण्यास पाहिजे असा हट्टच वडिलांकडे धरला, पण पुस्तक समजायला अवघड असल्याने ते कसे द्यायचे असा प्रश्न वडिलांना पडला. म्हणून त्यांनी बाला एक अड घातली, जर तुम्ही सांगितलेले गणित सोडवून दाखवलेस तर मी तुला पुस्तक वाचायला नक्की देईन. आणि मग काय, बायनेट मान्य केली आणि वडिलांनी घातलेले अवघड गणित बायने जिद्दीने सोडवून दाखवले. आणि मग मात्र वडिलांना पुस्तक वाचायला द्यावेच लागले. असाच अजून एक प्रसंग सांगतो. वर्गात शुद्धलेखनाच्या तासाला बायने संत हा शब्द तीन प्रकारात लिहिला. एक, स्वरानुस्वार देऊन. दोन, न ला तळ जोडून. आणि तीन, न चा पाय मोडून. पण गुरुजींनी मात्र यातील एकच शब्द बरोबर दिला. बाला ही गोष्ट पटली नाही म्हणून तो सरळ हेडमास्तरांकडे गेला. हेडमास्तरांनी शुद्धलेखन तपासले व यातील तीनही शब्द बरोबर दिले. या प्रसंगांवरून टिळकांच्या प्रचंड अभ्यासवृत्तीचे दर्शन झाल्यापासून राहत नाही. लोकमान्य टिळकांनी जे संशोधनपर लेखन केले आहे त्याची मौलिकता जगातील विद्वानांनीही मान्य केली आहे. ओरायन आणि आर्किटिक होम इन द वेदास हे त्यांचे संशोधन प्रग्रंथ वेदकालीन संस्कृतींचे दर्शन घडवतात. लोकमान्य टिळकांनी ओरायन या पुस्तकाचा सारांश निबंध प्राच्य विद्या परिषदेमध्ये पाठवला. ही प्राच्य विद्या परिषद म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विद्वानांची सभाच. एक विशिष्ट दर्जाचा निबंध नसेल तर तो परिषदेमध्ये स्वीकारलाही जात नाही. पण टिळकांनी लिहिलेल्या निबंधातील भाषा व विचार परिषदेतील लोकांना सीमित करणारे होते. आणि प्राच्य विद्या परिषदेने त्यावर्षी जे काही शोध निबंध छापून प्रसिद्ध केले त्यामध्ये टिळकांचाही निबंध होता. मासानाम मार्गशीर्षोहम या भगवद्गीतेतील वचनाचा अर्थ टिळकांना गूढ वाटला. त्यांची अभ्यासवृत्ती त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी या वचनाचा अर्थ उलगडण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि वेदकालीन निर्णयांवर नवाच प्रकाश पडून ओरा यांचा जन्म झाला. यावरून आपल्याला असे समजते की टिळकांच्या विचारांना तत्वज्ञानाची धार होती. त्यांच्या अभ्यासवृत्ती ही अद्वितीय होती. अशा या लोकमान्य टिळकांबद्दल 3 मिनिटात बोलणे हे केवळ अशक्य. अशा या लोकमान्य टिळकांना माझे वंदन.